सर्वसाधारणपणे 7.5 रुपये द्यावे लागतात. उद्योग आणि कमर्शियल वापराला 11.5 रुपये द्यावे लागतात. याच्यामध्ये वेगवेगळे जिझिया कर, जसं वहन कर आहे, मीटर भाडे आहे किंवा अधिभार हे ॲड केलं आहे म्हणून ते बिल फुगलं आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की विजेचं बिल निम्मे करा. दुसरा महत्त्वाचा, गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात आणि खास करून विदर्भात सतत दुष्काळ आहे. यावर्षी परतीच्या पावसाने पूर्ण नुकसान केलं आहे म्हणून या विजेचं शेतीपंपाचं पूर्ण बिल, वीज बिल संपवा. 3 वर्षात सतत दुष्काळ असल्यामुळे विदर्भात आणि बरोबर महाराष्ट्रात म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही म्हणून कर्ज ही कायमचं संपवून टाका. साप हा वन्यजीव आहे. साप पकडला किंवा मारला तर 2 वर्षाची शिक्षा आहे, पण साप जाऊन मरणाऱ्या माणसाला मदत मिळत नाही म्हणून सापाला इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी. जे लोड शेडिंग 6 ते 12 तासाचं केलं जातं तेही कायमचं संपवावं. आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संकल्प विदर्भ निर्मितीचा आणि विदर्भाचं स्वतंत्र राज्य केंद्र सरकारने तातडीने करावं ही सगळी आंदोलनाची मध्यवर्ती कल्पना आहे. ओके, वीज विदर्भात तयार होते परंतु 2/3 पेक्षा जास्त वीज ही पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जाते. जमीन आमची गेली, पाणी आमचं गेलं, कोळसा आमचा गेला, प्रदूषण आम्हाला मिळालं आणि विजेची दरी जास्तीची आम्हाला द्यावं लागते. याच्यावर नंतर पुन्हा वीज वहन कर आहे, स्थिर आकार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कर आहे, 100 युनिटचे वेगळे, 200चे वेगळे, 500चे वेगळे, हे सर्व विदर्भाच्या जनतेची लूटमार आहे. विदर्भाच्या ग्राहकांच्या खिशावरती डकेती आहे. हे अन्यायकारक विजेचे दर आम्ही जास्त वाढवलेले दर आम्ही देणार नाही. विजेचे दर निम्मे झाले पाहिजे. शेतीपंपाचे कृषीपंपाचे वीज बिल माफ झाले पाहिजे आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांचं लोड शेडिंग संपलं पाहिजे. या 3 गोष्टीसाठी महत्त्वाचं हे आजचं धरणे आंदोलन आहे. हे आता नागपूरला 20 तारखेला आहे, चंद्रपूरला 22 तारखेला आहे, 24 तारखेला 24 जानेवारीला गोंदियाला आहे, 1 फेब्रुवारीला अकोल्याला होणार आहे. जर का इतके आंदोलन केल्यानंतरही वीज मंत्रालयाने किंवा महाराष्ट्र सरकारने याच्यावर जर निर्णय घेतला नाही, जनतेच्या या अन्यायकारक प्रश्नाचं उत्तर जर दिलं नाही, तर विदर्भ राज्य आंदोलन समिती हे आंदोलन अजून तीव्र करेल. आणि वीज मंत्र्यालासुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी जसं अगोदरचे वीजमंत्री बावनकुळे यांच्या घरावर आम्ही मार्च नेला होता तेव्हा ते अक्षरशः पळून गेले होते. आता या नवीन वीज मंत्री जे आहेत आदरणीय नितीनजी राऊत यांनीसुद्धा यांनासुद्धा आम्ही निवेदन करतो आहे की त्यांनी आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा या विदर्भातील जनता तुमच्या घरावरसुद्धा याला मागे पुढे पाहणार नाही आणि आम्ही हे आंदोलन तीव्र करू. मी रंजना मामर्डे, विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष. आज आम्ही 17 जानेवारी 2020 रोजी विजेचे आंदोलन मुख्य अभियंता वीज वितरण कंपनीच्या समोर करत आहोत. कारण की विजेचे दर खूप वाढत चालले, आता पण पुन्हा 20% दरवाढ होणार म्हणतात. ही सतत दरवाढ चालू आहे. जर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिथे काही वीज उत्पन्न होत नसताना, प्रकल्प होत नसताना तिथे 200 युनिटपर्यंत 0 बिल देत असेल आणि त्याच्यावरती कितीही युनिट झालं तर 3.50 रुपये असा तिथला दर असेल, ते मुख्यमंत्री देऊ शकतात तर आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या विदर्भाचे, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का नाही देऊ शकत? तर आम्हाला विजेच्या ह्याच्यामुळे महिलांचं पण बजेट तुटतं आहे, शेतकऱ्यांच्यांना पण कंबरडण तुटतं आहे. त्यांच्या शेतकऱ्यांचं पाणी इथून विजेला लागतं, ते 1 युनिट वीज तयार करायला 7.5 लिटर पाणी लागतं. शेतकऱ्यांना जे लागणारं पाणी ते त्यांना न देता ते विजेला देते आणि तिथून ती वीज 24 तास पुणे मुंबई या ठिकाणी जाते आहे. आणि आमच्या इथे लोड शेडिंग मिळतं आहे, हे सर्व आमच्यावर अन्यायकारक आहे. रेट पण आम्हाला जास्ती आहे. त्याचप्रमाणे वहन कर आमच्यावर जे लागतो, जिथे इथंच वीज तयार होते आणि इथेच आम्हाला मिळते, तर 1.28 रुपये प्रमाणे वहन कर जो आम्हाला लागतो तो पण आमच्यावरती अन्याय आहे. शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आणि त्याचप्रमाणे स्थिर आकार, त्याच्यामध्ये वीज भाडे आणि परत जे स्टेप वाईज दर आहेत ते 5.10 रुपये प्रति युनिट, त्याच्यानंतर 101 ते 200 युनिटपर्यंत 6.57 रुपये, 500 युनिटसाठी 11.57 रुपये असे वेगवेगळे दर आम्हाला का बरं देता? ते तुम्ही एकच रेट जसं दिल्लीप्रमाणे आम्हाला का नाही देऊ शकत? आम्हाला तसाच रेट पाहिजे. जर तुम्ही देत नसाल वीज वितरण कंपनी किंवा ही सरकार, तर आम्हाला आमचं विदर्भ राज्य पाहिजे आणि विदर्भ विरोधकांना चालते व्हा आमच्या विदर्भातून, असा आम्ही नारा आज देत आहोत आणि त्यांना इथून हकलून लावणार आहोत. आणि आमचं विदर्भ राज्य झाल्यावर तर जसं दिल्लीप्रमाणे रेट इथे स्वस्त मिळतील, आणि त्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहोत. आमचे विजेचे रेट
निम्मे झालेच पाहिजे, हा आमचा हक्क आणि अधिकार आहे. जय विठ्ठल.